हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय किचन। आज मी तुम्हाला कुसकुशीत अशा चकल्या करून दाखवणार आहे। तर ही चकली करण्यासाठी लागणारे साहित्य आहेत, मी इथे 200 ग्रॅम चकलीचं पीठ घेतलेलं आहे। ही चकलीचं पीठ बनवण्याची मी रेसिपी अगोदर अपलोड केलेली आहे, ती तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता। 1 ग्लास पाणी, थोडंसं तेल, 2 चम्मच रेड चिली पावडर, तुम्ही मसाला वापरला तरी देखील चालेल, तीळ चवीप्रमाणे, मीठ, थोडंसं हिंग आणि हळद। तर ही चकली करण्यासाठी सर्वप्रथम मी एका टोपामध्ये थोडंसं पाणी गरम करत ठेवलेलं आहे। या पाण्याला लवकर उकळी हवी म्हणून मी त्यावरती झाकण ठेवलं होतं। आता या पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे, त्यात मी 1/2 चम्मच हिंग टाकलेलं आहे आणि 1 ते 1.5 चम्मच तीळ टाकलेले आहेत, थोडंसं चवीप्रमाणे मीठ, 1 चम्मच हळद आणि 1 ते 1.5 चम्मच लाल तिखट। तुम्ही साधावाला मिक्स मसाला यूज केला तरी देखील चालेल। इथे त्यात मी आता थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि मी आता गॅस बंद करून घेते आणि जे चकलीचं पीठ होतं ते मी थोडं थोडं करून ह्यात घालणार आहे। एकसाथ पीठ घालू नका, एकसाथ पीठ घातलं तर त्याची थोडीशी गुठली होते, म्हणून मी इथे थोडं थोडं करून हे पीठ घालणार आहे। आणि तुम्हाला जर पीठ ओळं वाटत असेल तर तुम्ही पुन्हा थोडंसं सुकं पीठ ॲड केलं तरी देखील चालेल। मला इथे थोडं पीठ ओळं वाटत होतं म्हणून मी इथे पुन्हा देखील थोडंसं सुकं पीठ ॲड केलेलं आहे आणि ते देखील व्यवस्थित मिक्स करून घेते। आता माझं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि आता हे तुम्ही बघू शकता किती प्रमाणात नरम आहे ते। त्यावरती मी आता झाकण देऊन 15 ते 20 मिनिटाला थंड करून घेतलेलं होतं आणि मग ह्याच्यावरचं झाकण काढून ते एका परातीमध्ये मी याला काढून घेतलेलं आहे। आता मी ह्यात थोडंसं गरम पाणी वापरून हे पीठ व्यवस्थित असं मळून घेणार आहे। जशा प्रकारे आपण चपातीचं पीठ किंवा भाकरीचं पीठ मळून घेतो तशाच प्रकारे मी आता हे चकलीचं पीठ मळून घेणार आहे। अतिशय पाण्याचा वापर करू नका, नाहीतर ते पीठ पातळ होण्याची शक्यता असते, म्हणून थोडं थोडं पाणी वापरून हे पीठ मळून घ्या। अशा प्रकारे हे आता पीठ माझं मळून रेडी झालेलं आहे। मिनिमम 10 मिनिटं तरी मी हे पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता हे किती प्रमाणात नरम आहे ते। आता ह्या पिठाचा थोडासा असा गोळा घेऊन तो मी पुन्हा व्यवस्थित मळून घेते आणि मग त्याचा एक रोल करून घेतलेला आहे। आता जे चकलीचं भांडं असतं त्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि हे जे पिठाचा रोल होतो तो मी यात घातलेला आहे। व्यवस्थित असं प्रेस करून घ्या। आणि मग मी हे वरतून झाकण लावून घेतलेलं आहे। आता एक साधासा पेपर घेऊन त्याच्यावरती मी ह्या चकल्या पाडून घेते। तुम्हाला ज्या साईजमध्ये हव्या असेल त्या साईजमध्ये तुम्ही ते चकल्या पाडून घ्या। तशाच प्रकारे मी बाकीच्या पिठाच्या देखील चकल्या इथे करून घेतलेल्या आहेत। दुसरीकडे मी एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून ते गरम करत ठेवलेलं होतं। आता तेल हे माझं गरम झालेलं आहे, त्यात मी ही एक एक करून ह्या चकल्या ह्यात सोडलेल्या आहेत। आता ह्या चकल्या मी मिनिमम 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित अशा एकदम स्लो गॅसवरती शिजवून घेणार आहेत। मधी मधी थोडंसं गॅस फास्ट करत राहा। मीडियम गॅसवरती मी ह्या चकल्या तर व्यवस्थित अशा शिजवून घेते। मिनिमम 10 ते 15 मिनटं ह्या चकल्या मी आता ह्याला शिजवणार आहे आणि मधी मधी पलटत राहा, नाहीतर त्याची एक साईड कच्ची राहते। तर माझी ह्या चकल्या रेडी झालेल्या आहेत। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू।